नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी, टी पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग सात या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील समास या घटकातील बहुरी समास या उपघटकाबद्दल माहिती घेणार आहोत बहुरी समास म्हणजे काय बहुवरी समासाचे उपप्रकार कोणते आहेत त्याचबरोबर बहुवरी समास या टॉपिकवर आधारित मागील वर्षी टी ई टीला कोणकोणते प्रश्न आले व येणाऱ्या एक्झामसाठी बहुरी समास या टॉपिकवरील काही सराव प्रश्नावर देखील आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत बघा या स समास या टॉपिकवरील आपला हा चौथा व्हिडिओ ज्यामध्ये आपण आवयी भाव समासवर स्वतंत्र व्हिडिओ बनवला तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो स्वतंत्र बहुरी समासावर व्हिडिओ आपण बनवत आहोत तर आता बहुरी समास म्हणजे काय ते आपण नेमकं समजून घेऊयात बघा या समासात दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो ठीक आहे आपण बघितलं की अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे बरोबर ही जी स्लाइड आहे आपण अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आहे तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात आणि बहुरी समासामध्ये दोन्ही पद वचे महत्त्वाचे नाहीत तर जे तिसऱ्याच पदाचा बोध होतो इथे काय आहे तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यासाठी आपल्याला हे समजून घ्यायचं की बहुरी समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्ही पदं महत्त्वाचे नसून तिसरे पद महत्त्वाचे असते किंवा तिसऱ्या पदाचा बोध होतो ठीक आहे हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असतो आता इथं आपल्याला समजूनच घ्यावं लागेल की नेमकं काय आहे का हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असतो म्हणजे काय समजून घेऊया उदाहरणार्थ चक्र पाणी हा एक सामासिक शब्द आहे बरोबर आहे मग आता इथं जर आपण विग्रह केला म्हणजे बौरी समाजचं उदाहरण आहे तर चक्र आहे पाणीत पाणी म्हणजे हात इथे चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याच्या तो मग आपण काय त्याला श्रीकृष्ण म्हणू किंवा विष्णूचा अवतार आहे म्हणजे विष्णू म्हणू ठीक आहे म्हणजे काय झालं कृष्ण किंवा विष्णू हे नामाचे ते विशेषण झाले आला लक्षामध्ये म्हणजे चक्र पाणी हे काय विष्णू किंवा श्रीकृष्ण नामाचे विशेषण झाले आता येऊया ओळीकडं की हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असतो म्हणजे चक्र आहे पाणी तर ज्याच्या असा तो श्रीकृष्ण किंवा विष्णू तर विष्णूचं विशेषण विष्णू या नामाचं विशेषण काय झालं चक्र पाणी म्हणून बहुरी समासातील जे सामासिक शब्द आहे हे तिसऱ्या पदाच्या पदाचे विशेषण असतात ठीक आहे मला वाटतं थोडंसं समजलं असेल तरीही थेरेटिकली नाही जरी समजलं तरी तुम्हाला फक्त टीला एवढंच ओळखता आलं पाहिजे की हे बहुरी समासाचं उदाहरण आहे बाकी तुम्ही उपप्रकार वगैरे समजून नाही घेतले तरी चालतील आपल्याला मार्क पडणं अपेक्षित आहे दुसरी ओळख बघा या समासास अन्य पदप्रधान समास असं म्हणतात आता तुम्हाला या शब्दावरूनच लक्षात यायला लागले की वेगळ्याच पदाचा बोध होतो ना दिलेल्या दोन्ही पदामध्ये बघा चक्र आणि पाणी याच्यामध्ये चक्र आणि पाणी महत्वाचं नाही तर चक्र आहे पाणी म्हणजे हातात ज्याच्या तो तर कोण महत्त्वाचं आहे जे असेल तो जो श्रीकृष्ण असतील किंवा विष्णू असतील अशा पद्धतीनं ठीक आहे म्हणून हे अन्य पदप्रधान समाजाला म्हटलेलं आहे दोन्ही पदे महत्वाचे नाही तर तिसरं पद महत्वाचं असतं बहु म्हणजे पुष्कळ याची फोड करण्याचा प्रयत्न केला आहे बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रिही म्हणजे तांदूळ किंवा धान्य म्हणजे अर्थ आहे बौरी म्हणजे काय म्हणजे बौरी म्हणजे धान्य संपन्न गृहस्थ किंवा त्याला आपण शेतकरी सुद्धा असं आपण म्हणू शकतो म्हणजे बहुरी समासाचाच मूळचा अर्थ आहे बहु म्हणजे पुष्कळ आणि व्री म्हणजे तांदूळ म्हणजे शेतकरी म्हणजे बहुरी समासातले प्रत्येक येणारे जे काही उदाहरणं आहेत हे उदाहरणं तिसऱ्याच पदाचा बोध करून देणारे असतात एवढंच याच्यावरून लक्षात घ्या जास्त कन्फ्युजन कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे आता बहुरी समासाचे काही उपप्रकार आहेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो की उपप्रकारच्या भानगडीत पडू नका आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे आणि विग्रह करता आला पाहिजे बहुरी समासाचा ओके ठीक आहे तरी पण जाता जाता आपण यांची उपप्रकार बघून घेऊयात विभक्ती बहुरी समास या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते जो जी जे जा अशा पद्धतीचं त्यासंबंधी सर्व नामाची विभक्ती असते ते नाम ते नाव त्या विभक्ती बहु बहुरी समासाला दिलेलं असत आता उदाहरणासाठी आपण बघूया अष्टपैलू आता विग्रह बघा आठ आहेत पैलू ज्याच्या ज्यात तो किंवा आठ आहे पै आठ आहेत गुण ज्याच्यामध्ये असा तो आता बघाई आता ही आहे सप्तमी विभक्ती बौरीत कोणता विभाग आहे विभक्तीच्यामध्ये सप्तमी विभक्तीचा प्रत्यय लागला जात म्हणजे त इ आ ठीक आहे हे थोडं क्लिष्ट होऊ लागलं पण समजून घ्या नंतर आखूड शिंगी हा एक सामासिक शब्द आहे आखूड आहे तर शिंगे जिची ती म्हणजे ती कोणती गाय वगैरे असेल तर जिची म्हणजे चाचीचे चे म्हणजे षष्टी आगत सुख आगत आहे सुख ज्याला तो ज्याला म्हणजे मग ज्याला म्हणजे सला ते म्हणजे द्वितीया अशा पद्धतीनं विग्रह केलेले असतात आणि संबंधी सर्वनामाची जी विभक्ती वापरली जाते त्या विभक्तीवरून या समासाला त्या विभक्तीचं नाव दिलेलं असतं माझं असं मत आहे की तुम्हाला जरी विभक्ती नाही कळली तर विग्रह येणं अपेक्षित आहे ओके okay. मग आता कितीतरी एकदंत कमलाक्षी कृतकार्य कृतकृत्य कुरुत कृपादी गजानन बरेचसे शब्द गजानन गजाचे आहे आनन जाला तो चतुर्थी जाला ठीक आहे सला ते त्यानंतर गतवैभव गरुड ध्वज गलित गोमुखी घारडोळ्या चंद्रमौली चंद्रमौली आता समजा ठीक आहे म्हणजे काय बघा चंद्र आहे डोक्यावर ज्याचा तो म्हणजे कोण तिसऱ्याच पदाचा बोधवर लागला कोणतरी असेल तर मग महादेव वगैरे बरोबर महादेव म्हणजे षष्टी विभक्तीचं जर प्रत्यय विचारलं तर षष्टी चंद्रशेखर चंद्रना चंद्रानना चंद्रानना दोन विग्रह केले चक्रपाणी चक्रपाणी पाहिला पण चतुर्भोज चतुरानन चौकोन जितेंद्रिय जीत आहेत इंद्रिय जाने किंवा जिंकले आहेत इंद्रिय जाने असा तो तर जाने म्हणून तर तृतीया अलक्षामध्ये तृतीया तपोबल तिमजली त्रिनयन कितीतरी शब्द आहेत तुम्ही ते बघून घ्या अर्लक्षामध्ये दशमुख दुतोंडा नाक निर्धन निर्बल नीळकंठ पंचानन पद्मनाभ पांढरपेशा पायाशुद्ध पूर्णजल प्राप्तधन प्राप्तफल प्राप्तोदक प्रिय भाषिनी बहुदुधी मीनाक्षी मूषकवाहन मृगनयना आणि प्रिय, या तीनचे विग्रह केलेले नाहीत ते तुम्ही करू शकता सराव म्हणून बाकीच्यांचे विग्रह करून दिलेले आहेत व्हिडिओ पॉज करा जिथं वाटलं तिथं गरजेचं आणि ते तुम्ही उदाहरणं रफवेअर लिहून घ्या कसा विग्रह केला आहे बघा ते तिसरे पद शोधण्याचा प्रयत्न करा अरे लक्षामध्ये तिसरे पद शोधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा खूप मोठा सराव होईल त्यानंतरचा आपला दुसरा उपप्रकार आहे नय बहुव्रीही समास आता बघा या समासात पहिले पद आ, अन नी सॉरी न आणि नी असे अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्ग येतात म्हणजे या सामासिक शब्द हे अ अन न नी अशा अभावदर्शक किंवा निषेधदर्शक उपसर्गाने बनलेली असतात एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण जर याचा साधा अर्थ काढला की याच्यामध्ये कुठंतरी कमीपणा जाणवतो आपल्याला या सामासिक शब्दामध्ये किंवा त्याचा जर आपण फोड करू त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला कमीपणा जाणवताना दिसतो आता उदाहरणार्थ तुम्ही जर कुठलंही उदाहरण घ्या आता उदाहरणार्थ अजान अजान या शब्दाचा विग्रह काय बघा नाही जान जाला तो कमीपणा आला ना जान नाही हा कमीपणा आला बरोबर नाही जान जाला तो मग आता तिसराच पदाचा बोध झालाय कोण असेल ते लहान बाळ असेल लहान बाळ अजाने ठीक आहे त्यानंतर अथांग नाही कळत थांग किंवा ठाव ज्याचा तो मग तो समुद्र असेल अनंत नाही अंत ज्याला तो मग त्याला आकाश म्हणू आपण अनादि नाही आदि ज्याचा तो मग तो ईश्वर म्हणू आपण त्याला तो आलं लक्षामध्ये परंतु अ अन नी असे न, न, उपसर्ग लागून जर बनले आणि त्याचा जर फोड असे होते असेल तर तो बहुरी समास ओळखावा उप बघा बहुरी समासाच्या उपप्रकाबद्दल एक्झामला विचारलेलं नाही तुम्हाला फक्त बहुरी समास कळलं पाहिजे की दोन्ही पदं महत्त्वाची नाहीत तिसऱ्याच पदाचा बोध होतो मग अजून काही उदाहरणं अनेक अपार त्यानंतर अभंग त्यानंतर अव्यय असंख्य नपुंसक निशब्द निसंशय याचे तुम्ही विग्रह करून बघा तुम्हाला जमते का त्यानंतर तिसरा एक प्रकार बघूयात सह बहुरी समास आता बहुरी समास आता या समासामध्ये जे पद असतं ते स किंवा सह असते स सा किंवा स असते याचा अर्थ होतो सहित किंवा सोबत सहित किंवा सोबत सहित किंवा सोबत असा अर्थ होतो जर तुम्ही आता एकदा उदाहरण घेतलं समजा उदाहरणार्थ सादर आदराने सहित असा जोतो आदराने सहित असा जोतो मग काय असतो आदराने सहित नमस्कार असतो म्हणजे बघा ते नमस्कारासाठी आला तो सादर शब्द सनाथ नाथ सहित असा जोतो म्हणजे तुम्हाला जो। आता अनाथ जर कळ असेल तर सनाथ कळून जाईल बरोबर नाथ सहित असा जो म्हणजे मुलगा ज्याला वडील वगैरे आहेत सफल फलासहित आहे असा जोतो मग काय म्हणून त्याला आपण आशीर्वाद म्हणू आपण ठीक आहे सबल बलासहित असा जोतो मग जो, जो कोणी असेल तो सरूप सरूप रूपासहित रूपसह रूपासह अशी जीती अशा पद्धतीनं तुम्हाला सविनय सहकुटुंब सहपरिवार अशा पद्धतीनं तुम्हाला हे विग्रह करायचे आहेत इथं फक्त लक्षात ठेवायचं की स उपसर्ग आलाय ना स उपसर्ग आला म्हणून तुम्ही काय करायचं तो स बहुरी समास आहे असं ओळखून टाकायचं त्यानंतर पुढे जाऊया प्रादी बहुरी समास मी तर म्हणेल की उपप्रकारामुळे थोडंसं किचकट होईल परंतु पहावं लागेल थेरॉटिकल जसं बुक मध्ये आहे तसं आपल्याला पहावं लागतं ठीक आहे या समासात पहिले पद पर प्र परा पर, अप दूर सु वि असे उपसर्ग येतात मग प्राधी म्हणजे काय प्र आदी उपसर्ग असलेले मग आता आपण बघूया कुरूप ठीक कु दुर, आहे कु म्हणजे काय चांगले नाही रूप ज्याचे तो दुर्गुणी दूर म्हणजे काय वाईट आहेत गुण ज्याचे तो दुर्मती दुष्ट आहे मती ज्याची ती निर्घुण निघून गेलेले निघून गेलेली घृणा ज्यातून ज्याला निर्गुण म्हणतात निर्धन निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो अशा पद्धतीनं तुम्हाला याचे विग्रह करता येते ठीक आहे त्यानंतर आता आपण बघूयात की परीक्षेसाठी प्रश्न कसे आले होते तुम्ही जर दोन हजार तेराची प्रश्नपत्रिका बघाल तर दोन हजार तेरा टी ई टी पेपर फर्स्ट प्रश्न होता बघा ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तर साहजिकच बहुरी समास हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण आवी भावमध्ये पहिल्या पदाचा बोध होतो तत्पुरुष म्हणजे दुसऱ्या पदाचा बोध होतो आणि दोन मध्ये तिसऱ्या पदाचा बोध होतो ठीक आहे त्यानंतर तसाच प्रश्न आला दोन हजार सतराला पेपर दोन ला आला मात्र कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध महत्वाचा मानला जातो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं देखील काय घ्यावं लागेल बहुरी समास ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया जो दोन हजार अठराला विचारला होता शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे बघा इथं तुम्हाला उपप्रकार विचारला का नाही बहुरी तृतीया तत्पुरुष मध्यम पदलोपी द्विगु तरी पण आपल्याला कळायला पाहिजे की शिवप्रिया कशी होईल फोड शिवप्रिया शिव आहे प्रिय जिला आशिती काय फोड होईल शिव आहे प्रिय जिला ती मग आता जिला सर्वनाम आलं जो जी जिला मग आता ला म्हणून मग द्वितीया विभक्ती द्वितीया विभक्ती म्हणजे विभक्ती बहुरी समास असं सुद्धा तुम्ही सांगू शकता पण इथं मात्र आपल्याला मेन प्रकार विचारलं म्हणून बहुरी असं आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर पुढील प्रश्न बौरी समास असलेले शब्द टिंबटिंब असतात तर ही काय असतात विशेषणे असतात ठीक आहे त्या तिसऱ्या पदा पदाची ती विशेषणे असतात आपण आपण बघितलं आहे थोरॉटिकलमध्ये त्यानंतर पुढे मीनाक्षी हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे मीनाक्षी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर बघा याचा विग्रह तुम्हाला करावा लागेल विग्रह केल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल मग आता विग्रह करू आपण मीन म्हणजे काय मासा ना बघा मा मीनाप्रमाणे म्हणजे माशाप्रमाणे आहेत अक्ष म्हणजे डोळे अक्ष म्हणजे काय डोळे जिचे ती माशाप्रमाणे आहेत डोळे जिचे ती जिचे म्हणजे षष्टी विभक्ती बहुरी आ लक्षामध्ये आपल्याला मेन विचारले तर मग बहुरी आणि डिटेलमध्ये विचारलं ते तर मग विभक्ती बहुरी त्याच्यामध्ये मग षष्टी ठीक आहे त्यानंतर पुढे पद्मनाभ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे उत्तर बहुरी बघात आता थोडंसं बघा आपलं प्रश्न आपण थोडेसे चेंजेस करायला पाहिजे होते पण चला जाऊ दे आप एक सराव म्हणून बघा त्याच्याकडं कारण आपण बहुरी समासाबद्दलच माहिती घेतो तुम्हाला प्रश्न विचारलाय तर तुम्ही उत्तर तेच सांगणार तुमचा थोडासा कमी सराव होईल यामधून परंतु आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये ती चूक टाळण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे पद्मनाभचं आपल्याला विग्रह करावा लागेल पद्म आहे नाभीत ज्याच्या तो ज्याच्या म्हणलं की षष्टी ठीक आहे त्यानंतर पुढे काही प्रश्न धन्यसंपन्न गृहस्थ या अर्थाचा पर्याय निवडा तर धन्यसंपन्न गृहस्थ म्हणजेच बहुरी ठीक आहे त्यानंतर जितेंद्रिय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे जितेंद्रिय हा शब्दसुद्धा बहुरी समासाचे उदाहरण आहे कसं होईल फोड जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो तिसराच बोध होतो की नाही कोण मग ते महावीर असतील किंवा हनुमान असतील बरोबर आहे हनुमानाला पण जितेंद्रिय म्हटलं जातं महावीरांना पण हत जितेंद्रिय म्हटल्या जातं त्यानंतर पुढे आथांग हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे बहुरी द्वंद्व अव्ययी भाव तत्पुरुष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बहुरी अथांगचं कशी होईल फोड नाही कळत थांग किंवा ठाव ज्याचा असा तो म्हणजे काय समुद्र ठीक आहे बघा आता नाही शब्द आला म्हणून काहीतरी कमतरता आहे आर लक्षामध्ये अ या उपसर्गामध्ये का काय आली कमतरता आली म्हणून हा नय बहुरी समास होईल नय बहुरी समासाचं उदाहरण हे होईल त्यानंतर शेवटचं उदाहरण बौरी समासाचे उदाहरण ओळखा ठीक आहे बौरी समासाचे उदाहरण ओळखा तर ते उदाहरण आहे सादर कसं बघा आदराने सहित असा जो आदराने सहित असा जो म्हणजे इथं स या प्रत्ययापासून म्हणला म्हणून हो काय होईल सहबौरी समासाचं उदाहरण असेल हे सहबौरी समासाचं उदाहरण असणार आहे बाकी मग आता बाकीचे जा पर्याय बघू जागोजाग म्हणजे प्रत्येक जागी आवी भाव महादेव म्हणजे महान असा देव म्हणजे कर्मधारे आणि नत्राचा काही संबंध संदर्भ इथं लागत नाही मला वाटतं आपण जी व्हिडिओ सिरीज बघत आहोत हे व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरतील आपण जवळपास पूर्णच्या पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू परीक्षा होईपर्यंत तुम्ही फक्त आपल्या मित्रांना पाठवा ज्यांना ज्यांना अवघड जातं आणि मराठी आपण जास्तीत जास्त मराठीमध्ये मार्क घेऊ शकतो समासावरले काही डाऊट आहेत काही ट विशेष माहिती आहे जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एसीस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद